नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी भूगोल यामधील तिसरा पाठ पाहणार आहोत आणि यापूर्वी आपण पहिला पाठ क्षेत्रफळ पाहिला होता आणि दुसरा पाठ स्थान व विस्तार पाहिला. यामध्ये आपण पाहत असताना ब्राझील आणि भारताची तुलनात्मक माहिती अभ्यासत आहोत इयत्ता 10वीच्या या पुस्तकामध्ये. पहिल्या पाठामध्ये आपण फक्त क्षेत्रफळाचा अभ्यास केला, तर खऱ्या अर्थाने दुसऱ्या पाठामध्ये ब्राझीलचं स्थान या जगाच्या पृथ्वी तलावरती कुठं आहे आणि भारताचं स्थान कुठं आहे हे आपण अभ्यासलेलं आहे. आता भारत नेमकं उत्तर पूर्व दिशेस कोणत्या रेखावृत्त आणि अक्षवृत्तावर आहे हे आपल्याला लक्षात आलेलं आहे. आता आपण पुढे जाऊया. भारताची आणि ब्राझीलची प्राकृतिक रचना व जलप्रणाली कशी आहे. प्राकृतिक रचना म्हणजे नद्या, डोंगररांगा, पर्वतशृंखला, हवामान आणि त्या ठिकाणची प्राकृतिक रचना किती महत्त्वपूर्ण असते त्या त्या भूभागानुसार आणि त्याचाच परिणाम त्या देशावर होत असतो. आणि म्हणून आपण आज पाहणार आहोत पाठ क्रमांक 3, प्राकृतिक रचना व जलप्रणाली. तर बघा, पाठाच्या सुरुवातीलाच नकाशा आहे, स्वाभाविक नकाशा. खऱ्या अर्थाने या सूचीमध्ये भारताच्या प्राकृतिक रचनेचा हा जो नकाशा आहे यामध्ये उंची कशी आहे, समुद्र सपाटीपासून उंची कशी वाढत जाते तो संपूर्णपणे दाखवणारा असा हा नकाशा आहे. तर बघा, भारताच्या प्राकृतिक रचनेच्या दृष्टीनं आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. जर जशी उंची वाढते तसे हवामानातले बदल फरक पडत जातो आणि बदल होतात वेगवेगळे. जसं समुद्र सपाटीच्या दरम्यानचं वातावरण असतं ते वेगळं असणार आहे आणि अत्यंत उंच शिखर असणाऱ्या माउंट एव्हरेस्टवरचं वातावरण वेगळं असणार आहे. आणि म्हणून आपण नशीबवान यासाठी आहोत की जगातला एकमेव आपला देश आहे की ज्या देशामध्ये वेगवेगळे ऋतू आहेत आणि विशेष म्हणजे ज्या देशामध्ये बर्फ पडतो, ज्या देशामध्ये वाळवंट आहे, ज्या देशाला समुद्र लाभलेला आहे, द्वीपकल्पीय पठार आहे, मैदानी प्रदेश आहे. तर या सगळ्या गोष्टी सुजलाम सुफलाम ज्याला म्हणतो आपण, तो म्हणूनच आपण भारतामध्ये राहतो आणि म्हणूनच भारत सुजलाम सुफलाम आहे. याचं कारण हे या सर्व गोष्टी आहेत. तर आपण या ठिकाणी बघणार आहोत बघा की समुद्र सपाटीपासूनची उंची वाढत जाते या ठिकाणी सूची आहे. या सूचीमध्ये जे शून्य आहे म्हणजे समुद्र सपाटी, हा जो हिरवा रंग आहे हा समुद्र सपाटीचा आहे आणि त्यानंतर उंची वाढत गेलेल्या त्या सूचीच्या रंगाच्या अनुषंगानं वेगवेगळी त्याची उंची वाढत जाते. ढोबळमानाने थोडंफार मी तुम्हाला माहिती सांगतो या ठिकाणी की आपण प्राकृतिक रचनेचा अभ्यास करत असताना काही भागामध्ये करणार आहोत. म्हणजे यापूर्वीचं जे पुस्तक होतं इयत्ता 10वीचं की ते खऱ्या अर्थानं प्राकृतिक रचना आणि जल प्रणालीवरच आधारित होतं, तर भारतापुरतं मर्यादित. म्हणजे भारतातली प्राकृतिक रचना कशी आहे, काय आहे, त्याचे विभाग कुठे पडतात, काय आहे, तर त्याच गोष्टीचा पुन्हा एकदा आपण या पाठामध्ये संक्षिप्तपणे का असेना पण माहिती घेणं अत्यंत गरजेचं आहे. तर बघा, भारतामध्ये विद्यार्थ्यांनो हा जो भाग आहे असा हा उत्तर पर्वतीय प्रदेश म्हणून ओळखला जातो, ज्याला प्रगत हिमालय, शिवालिक टेकड्या अशा कालांतरिक म्हणजे काही त्याचे टप्पे आहेत त्या अनुषंगाने त्याची उंची अत्यंत सर्वोच्च उंच पद्धतीने वाढत जाते. म्हणजे हिमाद्री वगैरे हा जो भाग आहे, माउंट एव्हरेस्ट, काराकोरम, केटूरांगा या सगळ्या पण ज्याला आपण हिमालय म्हणतो प्रामुख्याने, किंवा हिमालय याचा अर्थ बर्फाने बर्फाच्छादित झालेला भाग, अत्यंत उंच जवळपास 10-11 हजार मीटर, 7-8 हजार मीटर हा त्याच्या वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे किमान आपण 6000 वर बघणार आहोत की हा सगळी उंची या संपूर्ण पर्वत शृंखलाची आहे. हा असणारा पर्वतीय प्रदेश, उत्तर पर्वतीय प्रदेश म्हणून ओळखला जातो, किंवा आपण हिमालय म्हणून बघतो याकडे. त्यानंतर येतो हा भाग. तर या भागाला गंगेचे मैदानी प्रदेश म्हणतात किंवा आपण मैदानी प्रदेश म्हणून ओळखतो. आता मैदान म्हटल्यानंतर तुमच्या समोर ग्राउंड येईल, पण खऱ्या अर्थाने म्हणजे जसं आपण समजा ग्राउंड असा आणि मैदान
असा भाग का घेतो याचा कारण असा आहे कारण समुद्र सपाटीच्या तुलनेने याची सपाटी किंवा उंची ही समतल असते समान असते कमी प्रमाणात असते आणि म्हणून गंगेचे काय म्हटलं आहे कारण गंगा नदी उगम पावते आणि हा सगळा संपूर्ण भाग सुपीक करून टाकलेला आहे गंगा नदीने जवळपास या ठिकाणी उत्तर प्रदेश बिहार असे सगळे राज्य येतात आणि या राज्यांच्या राज्यामधून जाणारी जी गंगा नदी आहे ही गंगा नदीवर अवलंबून असणारी या नदीवर अवलंबून असणारी जवळपास 40 करोड लोकसंख्या आहे आणि त्यामुळे गंगा नदी अत्यंत महत्त्वाची आहे आणि याला गंगेचे मैदानी प्रदेश म्हणतात कारण गंगा नदी असल्यामुळे सुपीकता वाढते आणि सपाट प्रदेश आहे मोठ्या प्रमाणामध्ये पिकं वेगवेगळी घेतली जातात आणि मुलाला गंगेचे मैदानी प्रदेश म्हटलं जातं कारण जी उंची सुरू होते त्याच्या खालचा जो भाग आहे सपाट पूर्ण पठारासारखा अगदी पण पठार तर शुष्क नाही आहे तर सुपीक आहे आणि आपण जर पाहिलं तर बंगालच्या उपसागराच्या किंवा पश्चिम बंगाल जो भाग म्हणतो आपण बंगाल बांगलादेशच्या आत हा सगळा भाग असा हा तर या भागामध्ये खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणामध्ये सुपीकता किंवा आखाताचा प्रदेश हा सगळा अत्यंत चांगल्या पद्धतीने गंगेच्या मैदानी गंगा नदीमुळे संपूर्णपणे सुपीक झालेला आहे कितीही नद्या या गंगा नदीला मिळतात आणि म्हणून हा सुपीक भाग जो आहे हा गंगेचे मैदानी प्रदेश किंवा मैदानी प्रदेश म्हणून ओळखला जातो ठीक आहे आपण दोन भाग पाहिले भाग एक हिमालय किंवा उत्तर पर्वतीय प्रदेश दुसरा आपण पाहतोय तो म्हणजे गंगेचे मैदानी प्रदेश अगदी जे राजस्थान या वाळवंटाच्या तिकडून सुरू झालेला भाग आणि नंतर पुढे बंगालपर्यंत म्हणजे पश्चिम बंगालपर्यंत हा सगळा भाग आसाम वगैरे हा इकडचा सगळा भाग यानंतर आपण पाहतो तो म्हणजे द्वीपकल्पीय पठार द्वीपकल्पीय म्हणजे तर बघा समुद्राच्या दोन्ही बाजूने एका बाजूला बंगालचा उपसागर दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र पश्चिमेला असणार या मधला जो भाग आहे हा पठारी प्रदेश आहे हा संपूर्ण पठार म्हणून ओळखलं जातं जसं आपण दख्खनचे पठार म्हणतो प्रामुख्याने दख्खनच्या पठारामध्ये महाराष्ट्राचा बराच भाग येतो आणि व्यापलेला भाग आहे तर याला दख्खनचे पठार म्हणून ओळखलं जातं किंवा या पठाराचे बघा एक दख्खन किंवा महाराष्ट्राचे पठार कर्नाटक पठार तेलंगणा पठार परत पुन्हा याचे तीन प्रकार पडतात किंवा तीन विभाजन करून आपण अध्ययन करतो तर हा द्वीपकल्पीय पठार जो आहे हा खऱ्या अर्थानं थोडा भाग प्रमाणामध्ये शुष्क आहे जसं नागपूर म्हणतो मराठवाड्याचा जो भाग येतो हा सगळा किंवा आपण या ठिकाणी बघू शकतो की तेलंगणा वगैरे हा जो सगळा भाग आहे असा हा सगळा यामध्ये सातपुडा पर्वतरांगा येतात सांगण्याचे डोंगर अजिंठा लेणी हे इथं दिलेलं आहे तुम्ही पुस्तकामध्ये पाहू शकता इथं जरी समजा दिसत नसेल व्यवस्थित तरी तर याला द्वीपकल्पीय पठार म्हणून ओळखलं जातं कारण त्रिकोणी आकाराचा पूर्णपणे पूर्व घाट आणि पश्चिम घाटाच्या मध्ये येणारा हा भाग आहे आणि वरच्या बाजूला इथून सुरू होतो हा गंगेचे मैदानी प्रदेश म्हणजे गंगेच्या मैदानी प्रदेशाच्या खाली त्यानंतर इकडून गिरगिरी पर्वत जिथं आपण म्हणतो की पश्चिम घाट आणि पूर्व घाट येऊन एकत्र होतात त्याच्या वरचा भाग हा सगळा जो भाग आहे हा आहे द्वीपकल्पीय पठार म्हणून ओळखलं जातं लक्षात आलं तुमच्या म्हणजे एक आपण काय पाहिलं का हिमालय पर्वत म्हणजे उत्तर पर्वतीय प्रदेश गंगेचे मैदानी प्रदेश आणि तिसरं म्हणजे द्वीपकल्पीय पठार आणि द्वीपकल्पीय पठाराचे विभाजन त्यानंतर बघा आपण पाहणार आहोत ते म्हणजे काय पश्चिम घाट आणि पूर्व घाट तर एकत्रितपणे याला आपण एकत्रितरित्या घाट फक्त म्हणूया किंवा घाटांचा अभ्यास खऱ्या अर्थानं पश्चिम घाट आणि पूर्व घाट पूर्व घाट उंचीच्या दृष्टीनं कमी प्रमाणामध्ये आहे मात्र पश्चिमेचा जो घाट आहे ते अत्यंत उंच स्वरूपात आहे आणि म्हणून लक्षात घ्या की पश्चिम घाट म्हटल्यानंतर तुमच्या एक लक्षात येत असेल बघा आपण कोल्हापूरचे आहोत किंवा सातारा समजा पुणे याला पश्चिम महाराष्ट्र म्हणून ओळखलं जातं आपण कधीही हा जो पूर्ण भाग आहे कोल्हापूर सांगली सातारा पुणे तर या भागातली आपण लोक समजा जर तुम्ही कधीही जात असाल समुद्र किनाऱ्यात फिरायला तर जाताना तुम्हाला घाट माथा लागणार म्हणजे लागणारच आणि लागल्यानंतरच तुम्ही वेडी वाहनाची वेगवेगळी जे रस्ते आहेत त्या घाटातून उतरत उतरत खाली जाताय म्हणजेच त्या ठिकाणी तुम्ही कोकणामध्ये जाताय कोकणात जर जायचं झालं त्याला आपण कोकण म्हणतो तर जायचं झालं तर तुम्ही घाट पूर्ण करून पुढे जावं लागणार आहे आणि म्हणून लक्षात घ्या की हा जो पश्चिम घाट ओळखला जातो असाच पद्धतीचा पूर्व घाट आहे
पश्चिम घाट हा अत्यंत समृद्ध आहे जैव विविधतेने, म्हणून त्याला जागतिक वारसा म्हणजे वर्ल्ड हेरिटेज म्हणून ओळखलं जात आहे आता सध्या। तर याला सह्याद्री पर्वत शृंखला असेही म्हणतो आपण। तर या पश्चिम घाटानंतरचा जो भाग आहे तर त्याला किनारपट्टीचा प्रदेश आपण म्हणतो। म्हणजे आपण काय पाहिलं बघा, द्वीपकल्पीय पठार, मैदानी प्रदेश, उत्तर पर्वतीय प्रदेश आणि घाट पाहिले, जसं पश्चिम घाट आणि पूर्व घाट। आता आपण पाहतो किनारपट्टीचा भाग। किनारपट्टी म्हणजे बंगालचा उपसागर असो किंवा अरबी समुद्र, या दोन्ही समुद्रांना लागून असणारा जो किनारपट्टीचा भाग आहे, जो समुद्र सपाटीपासून अगदी समतल प्रमाणात आहे, त्या पूर्ण भागाला किनारपट्टीचा प्रदेश म्हणून ओळखलं जातं। तर आहे किनारपट्टीचा भाग, लक्षात आलं। यानंतर बघा अत्यंत महत्त्वाचं म्हणजे वाळवंट। हा राजस्थानचा काही प्रमाणात असणारा भाग, तर हा वाळवंटी भाग आहे, जिथं शुष्क प्रदेश आहे, काटेरी वन आहेत, जिथं पूर्णपणे अवर्षण आहे, म्हणजे पावसाचं पाणी अजिबात नसतं, काही प्रमाणात, अत्यंत कमी प्रमाणात। जसं आपण उदाहरणार्थ जर पाहायचं जर झालं की आपल्याकडे समजा एक वर्षभरात पाऊस पडतो, तो तिथं 5-6-10 वर्षामध्ये पडत नाही, किंवा त्या तुलनेत पडत असतो, अत्यंत कमी प्रमाणात। आणि त्यामुळे हा वाळवंटी भाग आहे, जो राजस्थानचा हा भाग आहे। त्यानंतर आपण पाहतोय द्वीप समूह म्हणून पाहणार आहोत। द्वीप समूह, द्वीप समूह म्हणजे छोटी छोटी बेट, जसं अंदमान निकोबार बेट आलं, लक्षद्वीप इकडची छोटी बेट आली, अगदी छोटी छोटी या ठिकाणी असतानी ही सगळी बेट, त्याला द्वीप समूह म्हणून ओळखलं जातं। म्हणजे समुद्रामध्ये असणारे एखादं द्वीप, ज्याला बेट म्हणतो, तर ही द्वीप समूह, म्हणजे अंदमान निकोबार बेट आलं किंवा लक्षद्वीप, ही छोटी छोटी असे असतानी आपल्या मुख्य भारताच्या भूमीला लगत असणारे सर्व बेट। तर बघा आपण काय काय पाहिलं, खऱ्या अर्थानं प्राकृतिक रचनेचे आपण विभाजन, प्राकृतिक रचना कुठल्या कुठल्या आहेत हे आपण पहिल्यांदा समजून घेतलं। तर सगळ्यात पहिल्यांदा एक नंबर उत्तर पर्वतीय प्रदेश, दोन नंबर गंगेचे मैदानी प्रदेश किंवा मैदानी प्रदेश, तुम्ही वरच्या उत्तर पर्वतीय प्रदेशाला हिमालय म्हणू शकता, आपल्या पुस्तकात आहे। त्यानंतर द्वीपकल्पीय पठार आपण पाहिलं, घाट पाहिलं आपण पश्चिम घाट असू दे किंवा पूर्व घाट, वाळवंट आपण पाहिलं, त्यानंतर पश्चिम किनारपट्टी प्रदेश किंवा पूर्व किनारपट्टी प्रदेश, आणि नंतर आपण पाहतो तो म्हणजे द्वीप समूह, लक्षात आलं। तर अशा पद्धतीनं भारताच्या प्राकृतिक रचनेचं हे झालेलं विभाजन आहे, म्हणजे उंचीनुसार। आता या ठिकाणी आपण सूचीमध्ये जर पाहिलं तर अत्यंत कमी, म्हणजे जे हिरव्या रंगाचं दिसतं ते शून्य समुद्र सपाटीपासून, थोडस त्यामध्ये आलेखाचा असा भाग असणार आहे बघा, तर त्यामध्ये 150-200 मीटर उंची असणार आहे। पिवळ्या रंगाचा आहे ते 700 किंवा 200 आसपास। त्यानंतर थोडं जसं म्हणजे तुम्ही पुस्तकात पाहू शकता, इथेही दिलेलं आहे त्या सूचीच्या अनुषंगाने, अत्यंत लाल जे आहे इथं 6000 मीटर उंची आणि अत्यंत उंच इथं थोडस थोडंफार दिलेलं आहे, तर ते जवळपास 8000 मीटर उंचीचं क्षेत्र म्हणजे K2 इथं दिलेला आहे, काराकोरम रानामध्ये। तर अशा पद्धतीनं उंचीच्या अनुषंगानं आणि त्या ठिकाणी असणारी जैव विविधता, वनसंपदा, सुपीकता, माती, दगडगोट, या सगळ्याच्या म्हणजे एकत्रीकरणाच्या अनुषंगानं प्राकृतिक रचनेचं विभाजन होतं आणि त्याच्या अनुषंगानंच पाऊस पडतो। एक साधं उदाहरण सांगायचं जर झालं, तर समजा हा उंचीचा जर हा पश्चिम घाट जर नसता किंवा हिमालय पर्वत शृंखला जर नसत्या, तर आपल्याकडे पाऊस म्हणावा तितका अजिबात झाला नसता। म्हणून आपल्या भारतावर हिमालयाची खूप कृपादृष्टी आहे किंवा सह्याद्री पर्वत शृंखलाची, कारण नैऋत्य मोसमी वारे जे येतात ते नैऋत्य मोसमी वारे हे सर्व पहिल्यांदा पश्चिम घाट म्हणजे इथं धडकतात आणि त्याच्यानंतर हिमालयाला, आणि म्हणून खऱ्या अर्थानं भारतामध्ये म्हणजे बऱ्याच जवळपास 80% भागामध्ये पाऊस हा पडतो। त्याचं मुख्य कारण म्हणजे ही उंची आहे। समजा याची जर उंची समुद्र सपाटीपासूनची जर समतल असतील तर पावसाचं प्रमाण खूपच कमी प्रमाणात झालं असतं, आणि म्हणून प्राकृतिक रचनेचे हे वेगवेगळे विभाग आपण पाहिले। यानंतर आपण पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या नंतरच्या मी ज्यावेळी अध्यापन करतो त्यावेळी, तर त्यामध्ये आपण पाहणार आहोत की भारतामध्ये असणारी जलप्रणाली, मग भारतामध्ये असणाऱ्या प्रमुख नद्या कुठल्या, कोणत्या नद्या कोणत्या दिशेने वाहतात, मुख्य नद्या कोणत्या आहेत, तर या सर्व नद्यांचा अभ्यास आपण करणार आहोत।
आणि त्यानंतर आपण ब्राझील कडे वळणार आहोत. मग ब्राझील मधील प्राकृतिक रचना कशी आहे आणि ब्राझील मधील नद्या उपनद्या आणि त्या ठिकाणची पावसाचं प्रमाण कसं आहे. तर खऱ्या अर्थाने आपण आता आज काय पाहिलं तर भारतातली प्राकृतिक रचना समजून घेतलेली आहे. ठीक आहे, मला वाटतं जे मी आता सांगितलं ते तुमच्या लक्षात आलं असेल. थँक्यू, धन्यवाद.